झेप घेत असताना आपल्याला जर काही अपयश आलं तर त्या अपयशाचा सामना कशी धडक मारून करायचा, तर ते ह्या चित्रपटातून दाखवलंय. गोलीगतने खूप चांगलं काम केलं. तानाजी अरबाजचं पण काम खूप जबरदस्त झालेलं आहे. कारण सिनेमा पाहिल्यानंतर लक्षात येईल की ह्या तिघांची काय केमिस्ट्री आहे, की फुल धिंगाणा आहे, फुल मस्ती आहे. तर हे एमपीएससी युपीएससी करणाऱ्या मुलांच्या आयुष्यात जे प्रश्न पडलेत त्या प्रश्नांची उत्तर द्यायला मुसंडी होती. कदाचित मुसंडी त्याच्यासाठी बनला असेल. माझं कॅरेक्टर बाला नावाचं गाण्याला इतकं सपोर्ट करत ना, गाण्याला म्हणलं ना बाल्या धर्याला खाऊन तुम्ही किती पिकाला खाऊन कालवा, इथं फक्त मुसंडी पिक्चर खाऊन चालवा. आपल्या आता जे नसतंय आपण जन्माला कसं यायचंय काय करायचंय हे आपण नाही ठरवू शकत, पण जन्माला येऊन नशीब कसं बदलायचं ते आपल्या हातात असते. फिल्म मध्ये यायच्या आधी मी फिटिंगचं काम करत होतो. मी आता पहिल्यांदा सांगतो असं मी कधी बोललो नाही त्या विषयावरती. आता मला पण माझी काहीतरी गोष्ट सांगायची, तानाला त्याची गोष्ट सांगायची, आम्ही पण कधीतरी फिल्म करू त्या पण विचारापर्यंत आम्ही पोहोचलोय, तर ती आमच्यासाठी लय भारी गोष्ट आहे. आम्हाला काही जास्त वेगळं करावं लागलं नाही. जे काय मी अगोदर करत होतो चोऱ्या खूप कमी केल्यात पण केल्यात. कुठल्या तरी क्षेत्रात मी असतो, एकतर ट्रॅक्टरचा ड्रायव्हर असतो किंवा एकतर मोबाईल रिपेअरिंग करणारा वर्कर असतो किंवा स्वतः शेतात काम करणारा एक शेतकरी असतो किंवा अजून काय काय गोष्टी असतात. लेट्सअप मराठीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे मुसंडी फिल्मची टीम. मराठी फिल्म आहे मुसंडी नावाची. गोवर्धन दोलताडे लिखित निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ही फिल्म आहे. सगळ्या टीमचं एकदा जोरदार स्वागत झालं पाहिजे. मी सगळ्यात आधी सर तुमच्याकडे येतो. गोवर्धन दोलताडे सर, लेखन आणि निर्मात तुम्ही आहात. कथा नेमकी कशी सुचली बरं? तसं पाहता म्हणजे मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे. तसं पाहता कुठलीही कथा सुचताना म्हणजे चित्रपटातल्या प्रत्येक कथेला एक काल्पनिक स्वरूप असतं, परंतु त्या कथेच्या पाठीमागे एक रिअल क्ल्यू पण असतो. म्हणजे कुठली कथा असू द्या, तर तशा पद्धतीनेच मला एक असाच एक रिअल क्ल्यू भेटला की आपल्या राज्यातून खूप विद्यार्थी आहेत, म्हणजे प्रत्येक घरात विद्यार्थी आहे आणि प्रत्येक पालकांना त्या विद्यार्थ्यांची काळजी असते की माझा मुलगा शिकून पुढे जाऊन काय करेल, नोकरी लागेल का किंवा काही उद्योग व्यवसाय करेल का. पण जेणेकरून जास्तीत जास्त पालकांचं म्हणणं एकच असतं की त्या माझ्या मुलाला नोकरी लागावी ह्या उद्देशाने त्याला शिकवलं जातं. परंतु पुढे जाऊन सर्वच विद्यार्थ्यांना नोकरी लागत नाहीत हे आपल्याला माहित आहे, त्या पालकांना पण माहित आहे, तरी सुद्धा त्या दिशेने ते प्रयत्न करत असतात. आणि असाच एक प्रयत्न करणारा पालक आणि त्या म्हणजे दोघं म्हणजे त्या मुलाचे किंवा त्या मुलीचे आई वडील असं मला भेटले आणि त्या माध्यमातून मी ज्यावेळेस त्यांच्याशी मला अशी एक कल्पना सुचली की त्यांनी मला जे काही सांगितलं त्यांच्या म्हणजे मुलीविषयी, तर मला ते खूप आवडलं. कारण मी एक लेखक असल्यामुळे मला असं वाटलं की त्यांच्या बाबतीत जे घडलं ते सर्वांच्या बाबतीत घडावं. कारण खूप चांगला एक संघर्ष होता आणि त्या संघर्षातून एक मोठी लढाई होती त्या मुलीची आणि ती लढाई तिने जिंकलेली होती. आणि मी त्याच्यावरती थोडं मग विचार केला आणि लिखाणाला सुरुवात केली आणि एक त्याच लिखाणातून मुसंडी या चित्रपटाची निर्मिती झाली आणि आज तो चित्रपट पूर्ण झालाय. तो चित्रपट 26 मे 2023 ला संपूर्ण राज्यात आम्ही प्रदर्शित करतो. नक्कीच. मुसंडी हे नाव कसं सुचलं बरं? तसं पाहता आपल्या राज्यात सर्व परिचित एक नाव हे आहे मुसंडी. कारण मुसंडीला वेगवेगळी नावं आहेत, झेप आहे, धडक आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक म्हणजे शिक्षण घेणाऱ्याला किंवा व्यवसायात व्यवसाय करणाऱ्याला प्रत्येकाला वाटतं की आपण एक झेप घ्यावी. शून्यातून जरी सुरुवात केली तरी त्याची अपेक्षा खूप उंच असतात की त्याच्यात मी एक झेप घ्यावी आणि ती झेप कशा पद्धतीने घेतली पाहिजे. आणि ती झेप घेत असताना आपल्याला जर काही अपयश आलं तर त्या अपयशाचा सामना कशी धडक मारून करायचा, तर ते ह्या चित्रपटातून दाखवलंय की तुम्ही जर अपयशाचा सामना योग्य पद्धतीने जर केला तर निश्चितच त्या अपयशाच्या पाठीमागे खूप मोठं यश लपलेलं असतं. हे पण आम्ही या चित्रपटातून दाखवलं. कॅप्टन ऑफ द शिप असं म्हणतात दिग्दर्शकाला. तर तुमचा एकंदरीत प्रवास कसा होता जेव्हा कथा ऐकली आणि पूर्ण फिल्म जेव्हा तुमच्या नजरेतनं तुमच्या दृष्टिकोनातनं पूर्ण झाली, तुमचा एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता मुसंडीसाठीचा? ज्यावेळेस आबांनी कथा लिहिली त्याच्यानंतर आबांचा मला फोन आला की आपल्याला अशा विषयावरती सिनेमा करायचे. कारण ऑनलाईन ऐकल्यानंतरच मला खूप असं वेगळे पण वाटलं की आजपर्यंत एमपीएससी युपीएससी वरती
स्पेशली असा कोणताही सिनेमा आलेला नाही. आणि आबांबरोबर चर्चा केली की आपण हा सिनेमा करू जे खूप चांगला आहे. आबांनी पहिला ड्राफ्ट लिहिला, त्याच्यावरती आम्ही काम केलं. जवळपास याचे 5-6 ड्राफ्ट झाले. तर मी आणि आबांनी मिळून डिस्कशन मधून आम्ही ते ड्राफ्ट आम्ही हे करत गेलो, डेव्हलप करत गेलो. आणि नंतर फायनली मुसंडीची स्क्रिप्ट रेडी झाली. आणि नंतर मग कास्टिंगचा प्रवास चालू झाला, कोण कोणत्या रोल घ्यायचं. तर हे सगळ्या गोष्टी होत असताना मग तानाजी आरवाची जोडी पहिल्यापासून आमच्या डोक्यात होती की हे दोघं आपल्याला घ्यायचे. रोहनचे मित्र, रोहनचे कॅरेक्टरचं नाव आहे गणेश, तर गणेशचे मित्र म्हणून आपण तानाजी आणि आरवाच घ्यायचे हे आमचं पहिल्यापासून फिक्स होत. तर आणखी एक मित्र दाखवायचा होता, तर तो कोण दाखवायचा. तो असा पाहिजे की त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटलं पाहिजे तो खेडेगावातला आहे, मातीतला कलाकार आहे, तो आपला जवळचा आहे असं वाटलं पाहिजे. मग नंतर आम्ही सर्वांनी विचार केला, डिस्कशन केलं. मग आमच्या समोर नाव आलं सूरजच्या गोलिकत. आणि गोलिकत बरोबर आमचं बोलणं झालं. तो तयारच होता, कारण त्याला मोठ्या स्क्रीनवरती चान्स पाहिजे होते. आणि गोलिकतने खूप चांगलं काम केले. तानाजी आरबाचं पण काम खूप जबरदस्त झालेलं आहे. कारण सिनेमा पाहिल्यानंतर लक्षात येईल की ह्या तिघांची काय केमिस्ट्री आहे, की फुल धिंगाण आहे, फुल मस्ती आहे. आणि हटके आतापर्यंत या काही सिनेमात तुम्ही यांना असं पाहिलेलं नसेल असं आहे. आणि छोटा पडा रवी घनश्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आम्हाला फिल्म मध्ये असं दाखवत होतं, कारण ज्यांची उंची कमी असते किंवा काही काही गोष्टीमध्ये अपंग असतात, तर त्यांची पण इच्छा असते की मला आय ए एस व्हायचं, आय पी एस व्हायचंय. पण ते होऊ शकत नाहीत. का होऊ शकत नाहीत, त्यांची इच्छा असते. मग ते आय ए एस होऊ शकत नाहीत, मग आय पी एस होऊ शकतात का, किंवा ह्या गोष्टीवरती आम्ही सगळं स्टडी केला. आबांनी मग जे ओरिजिनल आय ए एस आहेत, आय पी एस आहेत, यांच्या बरोबर मिटिंग चालू केल्या. मग त्या मिटिंग मधून डिस्कशन सगळ्या गोष्टी डिस्कशन पुढवत गेलं. त्याच्यातून गोष्ट अशी फायनल झाली की करू शकता तुम्ही, परीक्षा देऊ शकता काय. आणि त्यानुसार एक कॅरेक्टर डेव्हलप केलं की घनश्यामचं, की घनश्यामचं कॅरेक्टर जे आहे तर ते घनश्यामचं कॅरेक्टर नसून ते कॅरेक्टर असं आहे की ते महाराष्ट्रातील भारतातील जे कमी उंचीचे असतील, उंची कमी असेल किंवा काय अपंगत्व असेल, त्यांचं ते कॅरेक्टर प्रतिनिधित्व करते असं. आणि खूप छान कॅरेक्टर आहे त्याचं. आणि या सिनेमामध्ये माझाही एक रोल आहे विक्की नावाचा, तर तो पाहिल्यानंतर तुम्हीच प्रतिक्रिया द्यावी, कारण मी म्हणू शकत नाही की खूप चांगलं केलं मी. तर मी चांगलं केलं म्हणण्यापेक्षा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया खूप गरजेच्या आहेत. पण मला त्या रोल बद्दल पण जाणून घ्यायला आवडेल की काय आहे हा रोल तुमचा, तुम्ही जी भूमिका साकारताय त्याबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल. जे आता असं वाटलं तुम्हाला की माझ्याकडे कोणतं विद्यार्थी वाटणार नाही, पण मी विद्यार्थ्याचा रोल केलेला आहे. बरं, मध्ये विद्यार्थ्याचा रोल आहे आणि खूप चांगला रोल आहे तो. की ते कॅरेक्टर पाहिल्यानंतर असं वाटेल की अरे आपल्या कॉलेजमध्ये असे कॅरेक्टर होते. बरं, किंवा आपण असे कॅरेक्टर पाहिलेत, अनुभवलेत, रिलेट होणार. आणि प्रत्येक कॅरेक्टर जे आहे ते प्रत्येकाचे रिलेट होणार म्हणजे होणार. बरोबर, असे कॅरेक्टर आहेत आणि खूप चांगले कॅरेक्टर आहे. फिल्म पाहिल्यानंतर कॅरेक्टर बद्दल मी जास्त काय आता सांगू शकत नाही. चित्रपट पाहिल्यानंतर 26 तारखेलाच तुम्ही प्रेक्षकांना लक्षात येईलच. बरोबर. मग आता मला एक सांगा, दिग्दर्शनाच्या पूर्ण प्रोसेस मध्ये एक असा कोणता प्रसंग आहे का जो सगळ्यात जास्त लक्षात राहिला आतापर्यंत. आता असे बऱ्याच गोष्टी आहेत, खूप गोष्टी लक्षात राहण्यासारख्या आहेत. सूरज बाबतीत सांगायच्या वेळेला खूप निघतील गोष्टी, पण त्या ऑन कॅमेरा सांगायला नको. सूरज सांगायचं सर काय म्हणतो. एक मिनिट, आबांकडे देतो. आबा काहीतरी सांगतो. म्हणजे आम्ही ज्यावेळेस आमचं शूटिंग शेवटला आलतं, 2 दिवसाचं शूटिंग राहिलं होतं आणि विशेषतः त्यावेळेस कोरोना खूप वाढत होता. आणि कोरोनाच्या लाटत म्हणजे दुसरी लाट खूप महाभयानक लाट होती. शूटिंग 2 दिवसाचं राहिलं होतं आणि ते दोन्ही दिवस म्हणजे त्याच्या अगोदरचे 2 दिवस आम्ही पूर्ण पावसामध्ये 12-13 तास आम्ही कंटिन्यू दिवसभर पावसामध्ये शूटिंग केलं होतं. आणि म्हणजे 2 दिवस राहिल्यानंतर मग 1-2-3 जण आजारी पडले. आजारी पडल्यानंतर मग आम्ही त्यांना थोडं हॉस्पिटलला वगैरे नेलं, तर त्यावेळेस फक्त टेस्टच व्हायच्या कोरोनाच्या. थोडं आजारी पडले की मग आम्हाला ते कळालं की त्यांना ते पॉझिटिव्ह आहेत. मग आम्ही विचार केला की आपण आपल्या सेटवरती पण बाकीच्या काही लोकांना आपण टेस्ट करू. तर बऱ्यापैकी आम्ही 1-2-3-4 करत असं बऱ्याच जणांच्या टेस्ट केल्या. तर साधारण 70-75 लोक आमच्या सेटवरती त्यावेळेस पॉझिटिव्ह हे आले. म्हणजे परंतु मी काही लोकांना म्हणलो की असं असं झालंय, आता आपण थांबू.
पण मला त्यावेळेस युनिटनी सगळ्यांनी सपोर्ट केला की आबा एक दिवसाचं शूट राहिले, कोरोना इतका भयान वाढलाय, उद्या काही होऊ शकतं, एक दिवस आपण कसं ऍडजस्ट करू आणि शूट उरकून घेऊ. तर तेवढ्या परिस्थितीत त्यावेळेस त्या कलाकारांनी, त्या युनिटनी, टेक्निकल टीमने आम्हाला सहकार्य केलं आणि आमचं ते शूट झालं. पण योगायोगाची गोष्ट, आनंदाची गोष्ट अशी की आमच्या युनिटमधलं एवढ्या मोठ्या महाभयानक कोरोनाच्या त्या काळामध्ये कोणालाच काही दगा फटका झालेला नाही. म्हणजे एवढं त्यांनी निस्वार्थीपणे तिथं आम्हाला काम केलं आणि त्याचं फळ नक्कीच त्यांना आणि आम्हाला भेटलं की कुणालाच काय झालं नाही आजपर्यंत. नाही, हा एक भयान अनुभव होता. कारण शूटिंग नंतर परत 8-10 दिवसानंतर मी पॉझिटिव्ह, त्यावेळेस मी पॉझिटिव्ह नव्हतो पण नंतर पॉझिटिव्ह झालो आणि आम्ही डायरेक्ट म्हणजे नो गॅरंटीतून आलेलो आहे, म्हणजे संपलो म्हणून डिक्लेअर केलं होतं डॉक्टरांनी. पण त्यावेळेस काय झालं नाही, म्हणजे तो एक महाभयानक असा अनुभव आहे, स्ट्रगल आणि कष्टातून वर आलेला आहे विषय केलं. तसंच त्याच पावसाच्या वातावरणात सगळं शूटिंग सगळ्यांनी केलं, हा एक आहे. अच्छा, रोहनकडे मी येतो आता. तुझा एक्सपिरियन्स कसा आहे, तुझी भूमिका काय आहे, आणि मला हे जाणून घ्यायला आवडेल की तू कुठल्या भागातून आलायस, आणि जेव्हा सरांनी तुला फिल्म बद्दल विचारलं तेव्हा ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुझा कसा होता, कसं वाटलं होतं? प्रथमतः मी माझा परिचय करून देतो. माझं नाव रोहन पाटील. माझे ह्याच्यापूर्वी दोन चांगले सिनेमे रिलीज झालेत, एक धुमस आणि एक मजनू नावाचा. आणि एक गाणं आहे माझं राज्यभर खूप चांगलं, आजही चालतं ते आणि भविष्यातही चालेल, एक बड्डे आहे भावाचा म्हणून. खूप बड्डेला गाणं ते पोर लावतात. आणि मला अजून सांगायला आवडेल की मी प्रॉपर नगर जिल्ह्यातला आहे, नगरमध्ये कर्जत तालुका. कर्जत तालुक्यामध्ये छोटंसं गाव आहे कोरेगाव नावाचं. त्या कोरेगावमध्ये एक फाळके वस्ती नावाची एक छोटीशी वस्ती, त्या वस्तीवरून मी आलोय. आजही तिथे राहतो, कामानिमित्त बाहेर जातो, राहिला तिथे जास्त. जिल्हा सोडण्याची इच्छा नाही, गाव सोडण्याची इच्छा नाही. खूप लोक आहेत, आपण पाहतो कोणाचं नाव घ्यायचं नाही. एक पाऊल पुढे टाकल्यानंतर गाव सोडतात, जिल्हा सोडतात, दुसरीकडे शिफ्ट होतात. पण मला माझ्या जिल्ह्याविषयी, गावाविषयी, तालुक्याविषयी खूप अभिमान आहे आणि ते मला सोडायचं नाही कधीच. म्हणजे अगदी आजही सोडलं नाही आणि भविष्यातही सोडणार नाही. हा झाला माझा परिचय. मी रिसेंटली मध्ये गणेश नावाचं कॅरेक्टर केलंय, खूप चांगलं कॅरेक्टर आहे. म्हणजे जो मुलगा, प्रत्येकाला असं वाटेल की आपण आपल्या आयुष्यात गणेश सारखं वागलं पाहिजे. गणेश असा आहे की दुसऱ्यासाठी, दुसऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणारा गणेश आहे. म्हणजे प्रत्येक जण हल्ली पाहतो आपण एक स्वार्थ घेऊन निघालेला आहे की माझं, मला असं करायचं, मला तसं करायचं. पण गणेश असा मुलगा आहे की एक दुसरा कोणतरी व्यक्ती स्वप्न बघतो आणि त्या दुसऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गणेश आयुष्यभर कष्ट करतो. आणि दुसरा व्यक्ती कोण नाही, तो म्हणजे ती आमची हिरोईन जी राधा कॅरेक्टर करते, गायत्री जाधव, तिचं नाव घ्यायचं राहिले बऱ्याच जणांकडून. खूप चांगला सिनेमा झालाय. सिनेमामध्ये माझं कॅरेक्टर पॉझिटिव्ह आहे आणि सिनेमाचा विषय आहे एमपीएससी यूपीएससी. आपल्या राज्यातून आणि देशातून पूर्ण तरुण आहे, ज्याच्या जीव देशाचं भवितव्य आहे, ती तरुण आहे बऱ्यापैकी एमपीएससी यूपीएससी कडे वळली. आणि त्यांच्या पुढे असा प्रश्न पडला की करायचं काय, कारण 2 वर्ष झालं 4 वर्ष झालं 10 वर्ष त्यांच्या आयुष्यातला कालावधी जातो. आणि ज्यावेळेस 10 वर्ष जातात त्यावेळेस ते काहीच करू शकत नाही, कारण त्यांची मेंटॅलिटी अशी झालेली असते की मी एक अधिकारी किंवा अधिकाऱ्यासारखी मेंटॅलिटी झालेली असते. त्यामुळे ते शेतीही करू शकत नाही किंवा कोणत्या फील्डमध्ये कामही करू शकत नाही. तर हे एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या मुलांच्या आयुष्यात जे प्रश्न पडलेत त्या प्रश्नांची उत्तर द्यायला मुसंडी होती. कदाचित मुसंडी त्याच्यासाठी बनला असेल. आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत पण एक छोटासा एमपीएससी यूपीएससीचा प्रश्न घेऊन मुसंडी मांडलाय. त्या मुसंडीमध्ये खूप चांगली लव्ह स्टोरी, खूप चांगली कॉमेडी. म्हणजे कॉमेडी तर मी एवढी सांगेल की मला खात्री की प्रत्येक थिएटरमध्ये, मी बऱ्याच जागा सांगतो, प्रत्येक थिएटरमध्ये 2-4 खुर्च्या मोडल्याशिवाय राहणार नाही, एवढी जबरदस्त कॉमेडी. दुसरं एक सांगायला आवडेल, मुसंडीमध्ये माझ्या बरोबर अरबाज आहे, तानाजी आहे, सूरज आहे, आमच्या 4-5 जणांचा ग्रुप आहे. एक मैत्री कशी असावी, मुलांनी कसे मित्र असलं पाहिजे किंवा मित्रासाठी काय केलं पाहिजे हे आमचा ग्रुप दाखवून देईल. तर एक खूप चांगले वेगवेगळे प्रकार मांडले. आणि मला आपल्या माध्यमातून अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की एमपीएससी यूपीएससी करणारा मुलगा प्रयत्न करतच असतो, पण जो एमपीएससी यूपीएससी करणारा मुलगा मुसंडी बघेल तो एमपीएससी सुटल्याशिवाय राहणार नाही, मला हा आत्मविश्वास द्यायला आवडेल. बर, आता स्पर्धा परीक्षा म्हणलं की असा विचार प्रत्येक तरुणाच्या मनात आलेला असतो. अगदी तुझ्या मनात कधी हा प्रश्न आलाय का की द्यायची का नाही, किंवा दिलीस का कधी? एक हे मला सांगायला आवडलं, आतापर्यंत हा प्रश्न मला खूप जागेवर गेलो मीडियाच्या ठिकाणी, मी कुठेच विचारला नव्हता. प्रथमतः तुम्ही विचारताय आणि मला उत्तर द्यायला आवडेल. ज्यावेळेस मी शाळेत होतो 9वी 10वी 11वी 12वी त्यावेळेस म्हणजे चित्रपट लाईन कडे जाण्याचा विचार होता, पण त्याच्यापेक्षा ताकदीचा विचार माझ्या डोक्यात खरंच होता. सिनेमा एमपीएससी यूपीएससी वर करतोय म्हणून नाही, पण मला अगदी यूपीएससी द्यायची होती आणि खूप मनापासून मी त्या दिशेने पळत होतो. आणि मी खूप जणांचं ऐकलं होतं, शाळेमध्ये मी जास्तही हुशार नव्हतो आणि कमी पण हुशार नव्हतो, मध्यम लेवलला होतो, पण यूपीएससी देण्या इतकं टॅलेंट माझ्याकडे होतं, कारण जनरल नॉलेज माझ्याकडे खूप पहिल्यापासून चांगला अभ्यास होता. तर मला यूपीएससी द्यायची इच्छा होती, पण काही कारणास्तव किंवा ऍक्सिडेंटली म्हणता येईल की मी चित्रपट लाईन मध्ये आलो आणि माझ्या आयुष्यात पुन्हा एमपीएससी सारखा, मुसंडी सारखा सिनेमा मला करायला भेटला. त्याच्यामध्ये मी अधिकारी झालोय का नाही हे 26 मे लाच बघायला भेटेल. पण मला सांगायला आवडेल की मला एमपीएससी यूपीएससी द्यायची होती पण ती करता आली नाही.
तुम्ही जसं म्हटलं तसं, पण तो सिनेमा केला. आणि मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की आपल्या राज्यामध्ये आणि राज्यच नव्हे तर भारत देशामध्ये माझे कमीत कमी 250 IAS आणि 250 IPS पर्सनली मित्र आहेत. राज्यामध्ये कित्येक अधिकारी माझे मित्र आहेत. एक वेळ चित्रपट लाईन मध्ये माझे मित्र कमीत, पण अधिकारी वर्गामध्ये खूप सारे मित्र आहेत. कारण मला ऍक्च्युली त्या फील्ड मध्ये जायचं होतं, पण मी जरी नाही गेलो तरी माझं फ्रेंड सर्कल खूप मोठं आहे त्या लाईन मध्ये. वा सर, तुमच्या रोल बद्दल जाणून घ्यायला आवडेल आणि पूर्ण अनुभव कसा होता फिल्मचा? सर मी पहिलं माझं नाव सांगतो, मी राधाकृष्ण कराडे, शेंडी गाव आहे माझं. आणि माझा व्यवसाय शेती, आणि या चित्रपटात मला शेतकऱ्याची भूमिका मिळाली. आणि पण छोटीशी मी या चित्रपटात पाव नकारा करेन. त्याचं कारण असं आहे का, हा जो टीम वर्क आहे, शिवाजी दौलताडे सर असतील, आबा, ही टीम जी आहे ना, या टीम बरोबर मी जवळजवळ 20 वर्षापासून यांच्या बरोबर आहे. छोटे मोठे रोल अनेक चित्रपटातून केलेले आहेत. तसे माझे वैयक्तिक, मी आता VIP गार्ड वगैरे चांगले सिनेमे पण माझे येऊन गेलेत, येणार पण आहेत या टीमच्या. तर मी पाहुणा म्हणून थोडेसे 2 सीन केलेले आहेत. माझ्याबरोबर तानाजी आहे, आपलं सल्लू आणि गोलीकर. तर एक रांगडा शेतकरी कसा असतो, आणि यांच्या ज्या एंट्री आहेत त्या ओपन होतात माझ्या त्यांच्या बरोबर असं सीन येत. ते आता प्रत्यक्ष पाहिल्यावरच माझ्या बरोबर, हा ते सांगण्यात काही मजा नाही. तर असा हा सिनेमा, मला आबाच्या बाबतीत एवढं म्हणायचं, शिवाजीच्या बाबतीत एवढं म्हणायचं का, ते कुठली पण प्रोजेक्ट करताना एकच हा सिनेमा नाही, सगळं मी त्यांचं खूप जवळून पाहिलेलं आहे त्यांना. तर ते असं वरच्यावर काम नाही करत, म्हणजे खूप डीप जाऊन त्या गोष्टीचा खूप अभ्यास, मेहनत घेऊन, खूप प्रचंड म्हणजे मेहनत होतात, आणि मग तो सिनेमा तयार होता. आपल्याला वाटतं का खूप सोपं आहे, पण सोपी गोष्ट नाही. आणि आता मी, मला त्या काळात काही नव्हतं, मास कम्युनिकेशन नव्हतं आणि काही नव्हतं. आम्ही परत त्या रामलीला पासून पुढे आलो हळूहळू, भारुड कर, रामलीला कर, असं कर, पण माध्यम आता तयार झालं, मास कम्युनिकेशन झालं आणि शिक्षण. तर शिवाजी सरांचे त्यांनी ते पंडा चालू केला, म्हणजे काय का आता मोगम नको. आम्ही कसं प्रॅक्टिकल मध्ये करत करत एवढं वर्ष लागले आम्हाला, तसं शिवाजी सरांचं नाही, ते आता दोन्ही करतात, प्रॅक्टिकलचे अनुभव घेतात, आबा पण तसंच आहे. आणि शिवाजी अभ्यास पण करतोय, म्हणजे आपण म्हणतो ज्याला का वाचन म्हणा किंवा त्या दृष्टीने विचार करून, नाही का, तसं पहिलं नव्हतं ना, पहिलं फक्त शिकायचं बघून, हा इकडं लुक का, हा तिकडं काहीतरी असं, पुढे दांड का असलं एखादं लाईट जग, त्याच्या कशाकडलं कंटिन्यू तिथे नजर करायची, म्हणजे ते काय असं काही कागदावर काढून शिकवत होते असं नाही, पण ते आम्ही लक्षात घ्यायचो माग, याच्या माग काय आपल्याला जिथं सांगितलंय पाहिजे, त्याच्या समजा आता पुढे लाईट लावलेला आहे, मग त्याच्या दांड्यावर कुठेतरी आपलं फिक्स करायचं, मग ते शूटवाले काय म्हणतात, नाही नाही मस्त करतो बरं का, लुक हालत नाही, पण आम्हाला आम्ही ते प्रॅक्टिकली टेक्निक होत. तर ह्या सगळा हा सिनेमा खूप सुंदर झालाय. याच्यात विशेष गोष्ट मी सांगतो का, याच्यामध्ये जसं दादा कोंडके कांदा मुळा भाजी मळे वगैरे शेतमळे मका ऊस, तर मी एक 2 दिवस होतो शूटिंगला, पण त्याच्यामध्ये ना फार सुंदर चित्र नाही कशाचं, हे ऊसाचे मळे शेती वगैरे असे, म्हणजे त्याने असं मन भरून येतं. आणि त्याच्यात कॉमेडीची जुगलबंदी फार जबरदस्त आहे. 2 दिवस ती अनुभवली, मला उलट असं वाटायला लागलं की मी पूर्ण वेळ जर असतो तर यांची पूर्ण कॉमेडी नेहमी असं, म्हणजे पिक्चर पुरती नाही हो, असं बघलं तरी त्यांचं काही ना काही चालू, त्याच्यामुळे माणूस एकदम मोकळा असतं, फ्रेश होत. तर एवढं बोलायचं मला. आणि आता जो हा सिनेमा आपला, मी नगरकरांसाठी खास सांगतो का, नगरवाल्यांनी जेव्हा नगरचे कलाकार आपले एवढे पुढे गेलेत, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये नगरचे कलाकार खूप पुढे, मी फार सिनियर, मी सुद्धा मला 20-25 वर्ष या लाईनमध्ये, तर मला नगरकरांना एवढी विनंती करायची की जेव्हा आपले कलाकार जातात ना, जेव्हा आपल्या कलाकारांचे, कोणी असो मी नाही, कोणी पण नगर जिल्ह्याचे, मग आपल्या कलाकारांचा एखादा पिक्चर येतो, मग त्यावेळेला छोटा करून असाला किंवा मोठा असू नये, तर छोटा असू, त्याचा विचार न करता तो 2 सीन कवले, एक भिकाऱ्याचा कशी नाचा नाही त्यांना, पण तो कसा करतोय ना ते पाहायला तरी गेलं पाहिजे, मग बरं वाईट म्हणा त्याला, पण जा. त्याचं कारण असं आहे सर का, जर नगरवाल्यांनी नगरच्या कलाकाराचा पिक्चर बघितला तर नक्कीच तो निर्माता त्याचा विचार करतो. खरं, मी आता सूरज तुझ्याकडे येतो, तुला जेव्हा फिल्म बद्दल विचारलं तेव्हा कसं वाटलं? मला लय भारी वाटलं, कारण मला भीमा सरांनी आणलं, त्यांच्या आभारी मानलं पाहिजे, सरांनी त्यांना फोन केला तर सूरजला घेऊन ये. बर,
बर मग कसं होतं, कसं वाटलं तुला त्यावेळेस? माझं कॅरेक्टर बाला नावाचं गाण्याला इतकं सपोर्ट करत ना, गाण्याला म्हणलं ना बाल्या धर्याला खाऊन असं कॅरेक्टर आपलं क्वालिटी एक नंबर. बर थिएटरला आमच्या असं गर्दी केली पाहिजे ना पब्लिकनी, माझ्या फॅन लोकांनी माझ्या जॅन लोकांनी, मला बरं वाटत. होणारच, नक्कीच गर्दी. सरांकडनं काय शिकायला मिळालं बरं, दोन्ही सरांकडनं? आबा परत शिवाजी सर, रोहन, तानाजी भाऊ, परत अर्बल भाऊ, घनश्याम यांच्याकडून लय शिकाय भेटले. कारण माझी मित्र असे भारी आहेत ना, मला जीवाला जीव देत. बरोबर, अशी तुझा तो फेमस डायलॉग आहे बुक्की टेंगुळ. तुम्ही किती पिकाला खाऊन कालवा, इथं फक्त मुसंडी पिक्चरचाच खाऊन जालवा. तो मला त्याच्याबद्दल विचारायचं होतं, तो डायलॉग कसा सुचला तुला? कुठला? बुक्की टेंगुळ. बुक्की टेंगुळ असा डायलॉग आहे तेव्हा असला बेकार देण्यात आलता, लय बेकार काय सांगायला पद तेव्हा असा फेमस झाला अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी धिंगाणा घातलाय. सांगाय नको, मला तर असं वाटत होतं मी फेमस होतोय का नाही होतोय, पण पब्लिकनी मला इतकं डोक्यावर घेतलं ना, सुडचा माणसच बघायचं खाऊन हिरव. असं मला असं वाटत नव्हतं की मी फेमस होईन, मला लाईक फॉलो इतकं येतं. आपलं मिलियन मध्ये माझं बिलियन होतं, म्हणजे मला लाईक आणि फॉलो मिलियन मध्ये होते. तर मी मला अशी जिद्द होती, मला लय ताकद यायची की मी हे करून दाखवीन, लय मजा येईल. आता फिल्म करून कसं वाटतंय? फिल्म करून लय बरं वाटते. सरांनी एवढं मोठा रोल दिलाय शेवटपर्यंत पिक्चर मध्ये, लय कॉमेडी आहे आपली. वा शेवटपर्यंत एकच नंबर. आता पुढे काय करायचं? आता पुढे काय करायचं सर म्हणते. बर मग आता घनश्याम तुझ्याकडे येतो, तुझ्या रोल बद्दल जाणून घ्यायला आवडेल. काय तुझा रोल आणि जेव्हा सरांनी अप्रोच केलं तेव्हा कसं वाटलं तुला, कसा अनुभव होता? नक्कीच सर, प्रथम मी माझी ओळख करून देतो. घनश्याम द्रवडे महाराष्ट्राचा छोटा पुढारी आणि शिवाजी सर आबांमुळं आज 26 मे ला आणखीन एक मला नवीन ओळख होणार आहे अभिनेता म्हणून. बरोबर. आणि माझी तर सरांनी ओळख सांगितलेलीच आहे की या सरांना घनश्यामला कुठलं पात्र दिलेलं आहे. मी सिनेमात घनश्याम, माझं नाव घनश्यामच आहे सिनेमातली आणि असं पण. आणि सरांनी खूप छान मला रोल दिलाय, काम करण्याची नवीन संधी दिली. मला कितपत जमलाय रोल ती 26 मे लाच कळणार आहे. पण मला आपल्या राज्यात ज्यांना कमी उंचीची मुलं आहेत त्यांना कायम सध्याच राहतं की आपण जीवनात काही करू शकत नाही. आपण असं का देवानी जन्म घातलाय, कायम अपयश निराशाची भावना त्यांच्या मनात निर्माण राहते. आई वडिलांच्या अपेक्षा त्यांच्याकडून राहतात, समाज वेगळ्या नजरेने बघतो त्यांना, टिंगल टवळणी करणं. तर जर आपण आपल्या हातात नसतंय आपण जन्माला कसं यायचंय काय करायचंय या आपण नाही ठरवू शकत, पण जन्माला येऊन नशीब कसं बदलायचं ते आपल्या हातात असते. मग जरी उंची कमी असली तरी आपण त्या उंचीचा कसा फायदा घ्यायचा हे त्या रोल मधून सिद्ध होणारच आहे. आणि नवीन कामे कॅमेरा पुढे पहिल्यांदा करतोय, एकदा मी येतोय केला, पण तू छोटे पडद्यावर, पण हा सगळ्यात मोठ्या पडद्यावर करतोय, सगळं नवीन आहे माझ्यासाठी. आणि विशेष म्हणजे दोलतारे सरांकडून म्हणजे आबांकडून शिवाजी सरांकडून फिल्म लाईन मध्ये जास्त शिकता येतं आणि संघर्ष कसं करावा हे त्यांच्याकडून शिकावं फक्त. हा एका सीन साठी आम्हाला किती किती तास उभा करतात ते ओके परफेक्ट म्हणजे परफेक्ट. हा मग तो घनश्याम असो नाही सुरज चव्हाण सर असेल आरवत सर असतील कोणी आहे तिथं फक्त कलाकार म्हणजे कलाकार. आणि सर आम्ही त्या सिनेमाला इतकं जिद्द आणि कष्ट मेहनत घेतलं ना, अनुसंधी सिनेमा फक्त जनतेचा सिनेमा आहे. हा जर एखाद्याला जर मुसंडी म्हणजे आयपीएस युपीएससीच्या जीवनावर आधारित आहे, ज्याला कुणाला आयुष्यात मुसंडी मारायची ना त्यांनी मुसंडी सिनेमा पाहिला पाहिजे. बस एवढंच बोलू शकतो. वा वा तुझे व्हिडिओज भरपूर व्हायरल होत असतात. मला एक तो प्रश्न असा विचारायचा की तुझं राजकारणाचं जे नॉलेज आहे ते कुठून येतं बरं, कुठून शिकलं एवढं सगळं? सर राजकारणाचं नॉलेज राहते, मी कुठल्याही पुस्तकात वाचलं नाही काही नाही, मी अनुभवातून शिकलोय. आणि तुमच्यासारखी चांगली माणसं अनुभव देऊन जातात, शिकण्यासारखं भरपूर आहे. सरांबरोबर शिवाजी सरांबरोबर आबांबरोबर खूप अनुभव घेऊन गेलोय. मी कुठल्याही पुस्तकातून वाचून काही करत नाही, कारण आपल्याला सुरेश भाऊंचं जसं खाऊन असतंय तसं आपल्याला डुप्लिकेट पाहायला जमत नाही, जे आहे ते ओरिजिनल. हा पांचर पाना जमत नाही, त्यामुळे सारे अनुभवाची बोलत आपण त्या आशीर्वादात मिळायचे. तसंच
मीडियाची लोकशाहीचा चौथा आदर्शस्तंभ आहे. तर आमच्या मुसांची सिनेमाला सुरुवात मीडियाची ताकद दाखवा, नक्की लोकशाही दाखवा. आणि सगळ्यात महत्वाचं मराठी भाषेच्या अस्मितेच्या विषयी मराठी भाषा टिकली पाहिजे म्हणून येणाऱ्या काळात मुसंडीला सपोर्ट करा. मुसंडी सर्व महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय रसिक माईबापांनो आणि खूप मेहनत घेतलेली आहे तुमच्यासाठी. हा आमचे सर्व बाकीची टीम मुले तिला जाऊन काही म्हणा, कमेंट करा, नकारा ती बोला, होकारा ती बोला, पण आमची काम बघा कशी झाली आम्ही कसं केलं, चुकीचं आहे का बरोबर आहे का काय आहे तुझ्या, पण तुम्ही एकदा जाऊन पहा. आपण इकडे निर्णयाला घेऊ पण काय होऊ नका म्हणू, जाऊन तिथं सांगा आम्हाला आमचे काम कुठे चुकलंय ते सुद्धा सांगा, कारण रशी माई बाप्पांचा तेवढा अधिकारी. बरोबर. नमस्कार, मी अरबाज शेख, या फिल्म मध्ये मी अनिल नावाचं कॅरेक्टर करतोय जो की रोहनचा मित्र आहे, गण्याचा मित्र आहे. मी तानाजी, सूरज आणि घनश्याम असे आम्ही त्याला सपोर्ट करत असतो. तर येत्या 26 मेला आमची फिल्म येते आहे मुसंडी नावाची, तर ती तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. एक नवीन विषय आणि आम्हाला पण एक वेगळं काम करण्याची संधी मिळाली त्यासाठी थँक्यू सो मच शिवाजी सर, आबा, आणि सिनेमा नक्की आवडेल तुम्हाला. एक मिनिट, तुमच्या दोघांकडे यायचं आणि सैराटबद्दल विचारायचं नाही असं होणार नाही. मला दोघांनाही प्रश्न आहे. आधी आरवाज तू लागला तर तू उत्तर दे. नागराजांना भेटले नसते तर काय झालं असतं? मी आयटीआय करत होतो दहावीनंतर आणि मी वेगवेगळं म्हणजे मला आवड होती फिल्मची, पण मी त्याच्या म्हणजे फिल्ममध्ये याच्या आधी मी फिटिंगचं काम करत होतो. बरं. मी आत्ता पहिल्यांदा सांगतो असं मी कधी बोललो नाही त्या विषयावरती. आणि आवड असल्यावर माणूस कुठली पण माध्यम शोधत तिथपर्यंत पोहोचतो असं वाटतं की जसं आपण शिवाजी सरांचा आता प्रवास बघतोय, सरांचा सगळ्यांचा प्रवास बघतोय, शेवटी लोक तिथे येऊन पोहोचतातच काही केलं तरी. मी पण तसंच पोहोचलो असतो. बरोबर. पण एक वे मला चांगला मिळाला की अण्णा थ्रू मी. बरोबर. एका चांगल्या व्यासपीठावर आज आहे आणि आनंद होतोय की चांगले लोक कनेक्ट होतात, चांगली कामं करायला मिळतात आणि अजून अशीच चांगली कामं करत राहू आम्ही. काय बात, आधीचा अरबाज आणि आताचा अरबाज काय काय शिकायला मिळाल्यावर कसा एकदम चेंज झालाय लाईफ मध्ये? आधीचा अरबाज म्हणजे प्रॉपर गावातला तेवढ्याच विचारात त्याच कंपूत राहणारा, आता विचार बदललेत, बाहेर येतोय, लोकांना कसं बोललं पाहिजे, लोकात कसं वागलं पाहिजे हेतून काय काम करायला पाहिजे, किंवा आता मला पण माझी काहीतरी गोष्ट सांगायची, तानाला त्याची गोष्ट सांगायची, आम्ही पण कधीतरी फिल्म करू त्या पण विचारापर्यंत आम्ही पोहोचलोय, तर ती आमच्यासाठी लय भारी गोष्ट आहे, मोठी गोष्ट आमच्यासाठी. तर त्या प्रवासात आम्ही आता आहोत, तर मजा येते या प्रवासाची. क्या बात आहे, शुभेच्छा दोघांना. तानाजी तुझ्याकडे तुझा रोल काय आणि जेव्हा नागराजांना भेटले नसते आधी आपण रोल बद्दल ऐक. मी ह्या सिनेमात दादा नावाचं पात्र साकारतोय, जसं रोहन गुलिगत आणि मी, आम्ही खूप जिगरी मित्र आहे चौघ जण आणि जी काही मित्रांची जी काही मजा मस्ती जी गावात जी काही धिंगाण असतो तर ती ह्या सिनेमात बघायला मिळेल. आणि ह्यात मग आमची भांडणं आहेत, तंटा आहे, सगळ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या गावातल्या आहेत म्हणजे चोऱ्यापासून सगळ्या काय काय गोष्टी केलेल्या आहेत आणि मजा येईल, म्हणजे आमची जर्नी बघायला किंवा आमची केमिस्ट्री बघायला मजा येईल खूप. रिअल लाईफ स्टोरी आपण म्हणू. हा म्हणजे आणि शूट झाले पूर्ण शेतीत त्यामुळं आम्हाला काही जास्त वेगळं करावं लागलं नाही, जे काय मी अगोदर करत होतो चोऱ्या खूप कमी केल्या पण केल्या. त्याच गोष्टी केल्यात त्यामुळे ती लय सोपं गेलं आणि लय मजा आली करताना. ते वातावरण म्हणजे जवळपास सैराट नंतर 3-4 वर्ष झालं पुण्यात, म्हणजे तसं वातावरण जायचो घरी यायचो फक्त, पण शूटिंग नाही किंवा तेवढं राहिलो नाही, पण ह्या सिनेमा संदर्भात नाही नाही म्हणलं तरी 15-20 दिवस त्या परत वातावरणात राहता आल्या, सगळ्या गोष्टी अनुभवता आल्या, करता आल्या, जवळनं झाड झुड सगळ्या गोष्टी, म्हणजे ती मजा वेगळी होती. चिंचेच्या बागेत तिथं चिचा खायच्या, कुठं ऊस खा, कुणाचा डहाळा, अशा लय काय काय गोष्टी अनुभवल्या. सिनेमा तर केलाच, त्याबरोबर जगलो पण निसर्गाच्या सान्निध्यात. भारी. पुन्हा तुलाही तो प्रश्न, जर नागराजांना भेटले नसते तर आज तानाजी काय करणार असते? माझ्या डोक्यात लय गोष्टी होते. एकतर मी मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स करत होतो, त्याबरोबर 300 रुपये हजेरी कामाला जात होतो, वाळू खाली करायला, लोकांच्या साऱ्या खांदायला, शेणखत भरायला, त्याचबरोबर माझी मी शेती करत होतो, परत मला ट्रॅक्टर चालवायचा होता. असं कुठल्या तरी क्षेत्रात मी असतो, एकतर ट्रॅक्टरचा ड्रायव्हर असतो किंवा एकतर मोबाईल रिपेअरिंग करणारा वर्कर असतो किंवा
स्वतः शेतात काम करणार एक शेतकरी असतो किंवा अजून काय काय गोष्टी असतात, तर असं काहीतरी असतो. मग आता आधीचा तानाजी आणि आताचा तानाजी कसं वाटतं, काय काय भरपूर शिकायला मिळालं? बऱ्याच गोष्टी बदलल्या. मुळात ज्यावेळेस अण्णाच्या टीम मध्ये आलो म्हणजे मला काही नुसता सिनेमा मिळाला किंवा सिनेमामुळे नुसतीच प्रसिद्धी एवढ्या पुरतं मर्यादित नाही राहिलो. बरोबर. तर त्याच्या अनुषंगाने बऱ्याच काय काय गोष्टी मिळाल्या. बरोबर. म्हणजे मी आता नाही नाही म्हणलं तरी पुण्यात जास्त वेळ घालवतोय, तिथं मला चांगली चांगली लोक मिळतायत अण्णाच्या टीम मध्ये, काही लेखक मिळतायत, काही पुस्तकं माझ्या आयुष्यात आले. कदाचित त्या प्रवाहातून मी लांबच राहिलो असतो. माझं एक मर्यादित होतं गावाकडे की बाबा मला फक्त शेती करायची, आणि शेती करायची म्हणलं तर एक आपला आवाका मर्यादित असतो. तर आता आवाका वाढलाय, मी गावाकडे असतो तर कदाचित म्हणजे बांधावरनं भांडणं किंवा मला माझं तुझं तुझं एवढ्यातच मर्यादित राहिलो असतो. आता खूप आवाका वाढलाय, आता असं वाटतं की थांबून प्रवास करावा, ह्या गोष्टी बघाव्या, त्या गोष्टी बघाव्या, त्या गोष्टी वाचाव्या, त्या लोकांना भेटावं, त्यांच्या गोष्टी अनुभवाव्या. आता पाक भारताच्या बाहेरचा विचार करायला लागलोय. कदाचित गावाकडे असतो तर अगदीच बांधाचा विचार असतो. आता शिव गेली, बांध गेला, आणि त्याच्या पलीकडचे विचार अगदी ढगात जाऊन पोहोचले. आता कधी कधी फ्लाईट मध्ये बसल्यानंतर वेगळंच विश्व बघायला मिळतं, आणि तिथं वेगळेच विचार असतात की यार आपण पृथ्वीवर कशासाठी झगडतोय, आणि म्हणजे ढगात गेल्यानंतर आकाशात जाताना वेगळेच विचार. अशा ह्या ह्या जर्नीपर्यंत गेलोय सगळ्या. भरपूर साऱ्या शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. आपल्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल? मुसंडी फिल्म जेव्हा आपली रिलीज होतीये 26 तारखेला, त्यानिमित्ताने काय आवाहन? मुसंडी सिनेमा फक्त आमचा नाही, हा आपल्या सर्वांचा आहे. तर तो तुम्ही थिएटरमध्ये जाऊन 26 मेला नक्की पहा, सपोर्ट करा. कारण आपण पाहत आलेलो आहोत की मराठी सिनेमाला थिएटर खूप कमी भेटतात, शो खूप कमी भेटतात. त्याचं कारण एकच आहे की आपली मराठी माणसं जे आहेत ते थिएटरपर्यंत जात नाहीत. थिएटरपर्यंत जर गेली तर शो जास्त भेटतील, थिएटर वाढतील. तर माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही थिएटरपर्यंत जा, चित्रपट पहा, कसा वाटतो त्याची प्रतिक्रिया पण आम्हाला द्या. आवडला तर शिव्या पण द्या, पुढच्या वेळेस सुधारणा करू. पण नक्की तुम्ही जा, मराठी सिनेमा जगवा तुम्ही. आणि 26 मेला मराठी आपला चित्रपट जो आहे मुसंडी, तो तुम्ही सर्वजण पहा. थँक्यू सर. मी तर म्हणजे एकच सांगेल, म्हणजे मागाशी पण सांगितलं की आपल्या राज्यातल्या सर्व मुलांचं भविष्य जर घडवायचं असेल तर नक्कीच राज्यातील सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मुसंडी चित्रपट पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्या चित्रपटाचा बिझनेस हवा, तो चित्रपट खूप मोठा व्हावा, आमचे सगळ्यांचे खूप नावं हवीत, हा उद्देश आमचा नाही. कारण तो उद्देश असता तर मग मी हा चित्रपट केलाच नसता. कारण ह्या चित्रपटांना खूप भीती असते, कारण नाजूक गोष्ट जी असते ना तिला त्याच पद्धतीने हाताळावं लागतं. तसं आमचं म्हणजे जे एक सोशल विषय असेल किंवा एक सामाजिक संदेश देणारा विषय असेल, हा एक काचेच्या भांड्यासारखाही, कारण ते कधीच फरसटकल आणि कधी फुटल हे सांगता येत नाही. त्यामुळे तितक्याच चांगल्या पद्धतीने ते हाताळावं लागतं. म्हणूनच मी राज्यातील तमाम माझ्या मायबाप जनतेला एकच विनंती करील की मुसंडी चित्रपट आमच्यासाठी जरी पाहणार नसलात तरी कमीत कमी तुमच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे तुमच्या मुलांसाठी पहा. आणि त्यांच्या हातून उद्या आपल्या देशाची सेवा असेल, राज्याची सेवा असेल किंवा इतर उद्योगधंद्याच्या माध्यमातून काही त्यांच्या हातून सेवा घडणार असेल तर त्या बाबतीत त्यांना नक्कीच तुमच्याकडून सहकार्य होईल आणि विद्यार्थ्यांना पण खूप मोठ्या प्रमाणात त्याचं फायदे होतील. म्हणून हा चित्रपट राज्यातील संपूर्ण जनतेने म्हणजे भरभरून त्या गोष्टीवरती प्रेम करावं, खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला तरी असं वाटतं की मी जे केलं आहे हे खरंच एक काहीतरी एक इतिहासात नोंद होईल. अशा पद्धतीने सुद्धा ही गोष्ट घडू शकते. आणि म्हणजे महत्वाची गोष्ट की चॅनलच्या माध्यमातून ही गोष्ट आम्ही तर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही, आम्हाला पोहोचवणार तुमच्यासारखे जे माध्यम आहेत, तर अशा माध्यमातून जर सर्वांनी आम्हाला असं मदत केली तर आम्ही तळागाळापर्यंत पोहोचू आणि निश्चितच एक चांगल्या पद्धतीचा हा चित्रपट होईल. आणि जसं सर्वांना वाटतं की हा चित्रपट मुसंडी नाव आहे पण मुसंडीच मारेल, तर नक्कीच हा चित्रपट मुसंडी मारेल अशी मला खात्री आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे 26 मे 2023 हा चित्रपट संपूर्ण राज्यभर आम्ही प्रदर्शित करत आहोत. त्या पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त जेवढं तुम्ही जास्तीत जास्त पाहताल तेवढे तुम्हाला शो वाढून मिळतील ही खात्री आहे. कारण तुम्ही जर नाहीच पाहिलं तर तुम्हाला शो नाही भेटणार. जनतेने जर नाही स्वीकारलं तर मग तिथे ऑटोमॅटिक शो कमी होतील. पण शो वाढवायचे आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना सगळ्यांना जर काही विशेष काही घडवायचं असेल तर नक्कीच हा चित्रपट पहा, माझी विनंती आहे. धन्यवाद. नक्कीच तुमचा हेतू खूप चांगला आहे, प्रयत्न खूप प्रामाणिक आहेत आणि कष्ट मनापासून घेतलेले आहेत. त्यामुळं मराठी प्रेक्षक हा इतका चोखंदळ आहे ना
या सगळ्या गोष्टी चांगल्या असतील ना तर त्याला दाद देतीलच आणि 26 मेला हाऊसफुल करतीलच, तिथून पुढचे आठवडे हाऊसफुल होतील. या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही सगळ्यांनी टीमनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.